चित्रपट सुमारिया चौघुले अर्थात हास्य महारथी समीर चौघुले यांनी केली आहे आज एक प्रतिज्ञा. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण होईल की नाही हे माहिती नाही, पण त्यानिमित्तानं हास्याचे राग नक्की चाळवले जातील. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्य महारथी समीर चौघुले आणि जिच्या मॅडनेसचा नाही ठाव अशी नम्रता समीर राव यांचं. या बया लई शांतता आहे ओ घरात. मला वाटतंय आज पालिकेची गाडी येऊन रोज रेकत बसणाऱ्याला गोणपटात टाकून घेऊन गेली वाटत. काय झालंय काय माहिती हितच बसली. काय साहेब ओ साहेब आज काय गाण्याचा विराज नाही वाटत. रियाज म्हणतात त्याला रियाज. विराज विराज किती कर हे काय झालं मला विराज हे काय होतंय मला असं काय शब्दात किती करतय हो साहेब. ते जे काय असतंय ते विराज का रिवाज काय हे तुमच्या भाषेत मला कळत नाही. ते नाही काय म्हणलं का तुमच्या नरड्यात कोणी हात घालून तुमच्या गाळ्यातला सोऱ्या काढून नेलाय चुरून. सोऱ्या म्हणजे ते काय इतकं गाता ते रेकत बसत असती रोज ते स्वरयंत्र म्हणतात त्याला. बिंडोक सोऱ्या म्हणजे चकली पाडतो ना त्याला सोऱ्या म्हणतात. दुसरं तुम्ही काय करताय ता चकल्याच तर पाडते गाण्याच्या. शांतपणा करू नको. असं तू सांगून ठेवते मी वेगळ्या मूड मध्ये. मी आज काहीतरी गांभीर्याने निर्णय घेतलेला आहे आयुष्यात. काय? मी गाणं सोडलेलं आहे. परत एकदा बोला. मी गाणं सोडलेलं आहे. पाया देव पावला म्हणायचा. चला म्हणजे आता लवकरच ही दळबद्री सिरीज एकदाची काय ती बंद पडल. तुम्हाला सांगते या माणसाला लांब केसाचा विग लावायला मिळेल म्हणून ही सिरीज चालू ठेवली होती. बाकी दुसरं काय बी कारण. शांतपणा करू नको. सांगून ठेवतो तुला मी. दुसरं काय कारण आहे. मी निर्णय घेतलेला आहे. या घरात पुन्हा गाणं कोणीही गाणार नाही. फायनल निर्णय आहे. मी गाणं सोडलेलं आहे. तो काही कमरेचा पंच आहे वय सहज सोडायला. मी गाणे सोडलेलं आहे काय सांगायला मला. सुटणार आहे काय तुमच्याच्याने. गाणं जीव हाय तुमचा तुम्ही सोडू शकत नाही. मला मेरको हे म्हण करो शिकाव मेरको. मी गाणं सोडलेलं आहे म्हणजे सोडलेलं आहे. या घरात या पुढे कोणीही गाणं हा शब्द उच्चारायचा नाही. दॅट्स फायनल. काय 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 करते. काय झालंय काय झालंय. काय झालंय. काय निघून गेले असं वाटलंय तुम्हाला. अशी तशी जाणार नाही तुम्हाला सोडून. काय झालंय ते सांगा लवकर. काय एवढा रुसलायसा. काल एका गाण्याच्या कार्यक्रमाला मला गाणं गायला बोलवलेलं होतं. मग त्यांनी खरं तर गाणं ऐकणं सोडलं पाहिजे. तुम्ही गाणं गायचं का तुला सोडताय. तू शांतपणा करू नकोस. ओव्हर स्मार्ट आहेस तू. मला नको शिकवूस. ऐकायचं तर ऐक ना तू. नाही नाही सांगा 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 साहेब सांगा सांगा. हे ऐकते मी तुमचं सांग. काल एका ठिकाणी गाणं गायला मला बोलवलेलं होतं. बऱ्याच महिन्यानंतर सुपारी आली म्हणून मी सुद्धा खूप असा एकदम उत्साही झालेलो होतो. बर गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मी पहिला सा लावला. सा एवढ्यात आयोजक आले माझं गाणं थांबवलं आणि म्हणाले एक मोठा बॉलिवूडचा स्टार येतोय त्याचा सत्कार करायचा आहे. आता मी त्यानं सांगितलं की माझं गाणं होऊ दे 10 मिनिटाचं मग सत्कार व्हायला पाहिजे ना. खरं तर असं पाहिजे पण त्यांनी ऐकलं नाही. मग ठीक आहे तो बॉलिवूडचा स्टार आला सत्कार करून निघून गेला. पुन्हा मी माझा सा लावला. म्हटलं नाही माझी कला आहे. मी पुन्हा सा लावला. तेवढ्यात एक जण आला माईकवर आणि म्हणाला चला सगळ्यांनी जेवण घ्या. जेवायचे काउंटर ओपन केलेले आहेत. सगळे प्रेक्षक जेवायला निघून गेले. मी एकटाच तिकडे सा. एक प्रेक्षक होता बाजूला. मी बघितलं मंडपवाला होता. तो पण माझ्याकडे चल ना भाई जल्दी चल ना जाने का यार खाने के लिए. काय करणार मी. खरं तर जायला पाहिजे होता. बंद करायला पाहिजे होतं. म्हटलं नाही ज्या कलेचे मी पैसे घेतोय ती कला मी सादर करणार. म्हणून मी डोळे मिटले आणि तिसऱ्यांदा सा लावला. सा असा मी सा लावला.
एवढ्यात एक बाई आली आणि आमच्या चेंटूला जरा बघाल का असं म्हणून बाळ देऊन गेली हातात माझ्या. काय करणार एवढा संताप, मला एवढी संतापाची तिडक डोक्यात गेली. पण म्हटलं नाही मी माझं गाणं कंटिन्यू करणार, म्हणून मी पुन्हा गाणं कंटिन्यू करायला लागलो. हातात मूल होतं रेस, तरी सुद्धा मी गाणं कंटिन्यू केलं. मेघारे बरसो आणि अचानक पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाला, मी म्हटलं बाप रे माझ्या गाण्यात इतकी ताकद आहे की पाऊस सुरू झाला. नंतर कळलं ते पोरग मुतलं होत आणि ते नॉर्मल मुतलं नव्हतं, असं मुतलं होत. मला वाटलं वरतून पाऊस पडतोय. अशी संतापाची तडक माझ्या डोक्यात गेली. त्या पोराला घेतलं, मंडपोलाच्या मांडीवर ठेवलं, तडक जेवायला गेलो. भूक लागली होती, पण तो जेवण देणारा सुद्धा म्हणाला हेच नाही अभि गायत ना, बकवास गायत, उसको मत दे. म्हटलं अरे ऐसा मत करो मेरे को, खाने को दे मेरे को, भूक लगा है, गाने को नहीं मिला मेरे को, खाने को दे दो. म्हणतो नाही नाही ये ले लो, ये चपाती ले लो और जाओ. तक्षणी मी डिसिजन घेतला, तक्षणी निर्णय घेतला, मी गाणं सोडणार. संगीत क्षेत्रातलं कितीही नुकसान झालं तरी सुद्धा चालेल, पण मी गाणार नाही. दॅट्स इट, होऊ दे संगीत क्षेत्राचं नुकसान. साहेब ढेकण्याच्या शिंकण्यानं कुठं कोरोना पसरतोय तवा आलाय म्हणत सांगायला लागलाय. म्हणजे संगीत क्षेत्राचं नुकसान होऊ दे. काय म्हणतं नुकसान होणार आहे, तुम्ही नाही गायले करू माझ्या टाळकं सटकवू नको सांगून ठेवतोय. शांत व्हा साहेब, जरा निवांत घ्या, ये पाणी प्या. माझ्या मागे अजिबात लागायचं नाही. गा 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 मी नाही गाणार. मी कशाला मागे लागेन, माझा हाऊस. हा आणि मी माझी गाणं पोपट ही पदवी सुद्धा आता परत देणार आहे. कोणला देणार आहे? मी मला नको आहे, मी परत देणार. तुम्हाच कोण दिली होती? माझी मिस दिली होती मला. मला नकोय गाणंच नकोय माझ्या आयुष्यात. मला गाणं नकोय. थांब, काय नुसतं तगादा लावलाय, गाणं नकोय गाणं नकोय. काय एवढा फरक पडणार नाही? तुमची गाणं पोपट पदवी आहे का नाही? तिला घाला चुलीत, नाही तर तिथं पाय पुसणं म्हणून दारात ठेवा, नाही तर इथं कुठंतरी कोपऱ्यात फ्रेम म्हणून लावा. कोणाला काय बी फरक पडत नाही त्याच्यानं. जबान को लगाम दे, जीभ हसरून हातात देईन. आवाज खाली. घर माझं आहे. माझं बी घर आहे. माझं घर आहे. माझं घर आहे का? शेपूट कुठं आतमध्ये अशी मागे आतमध्ये घुसून ठेवतोय. जरा माझा आवाज चढला की तेवढ्या पुरती बाहेर ते परत घुसून. माझा खराब करायचा. चालतंय, तुम्ही जरी काम सोडलं तरी मला तर माझं काम करायला लागेल. या पुढे या कामाचे पैसे मिळणार नाहीत. मला सांगायला कौतुक सोहळा, पैसे मिळणार पण गाणं नाही पाहिजे मला. नाही गात कुणी, गाणं हा शब्दच नाही पाहिजे या घरात. मला नको शांतता. एवढं गाणं हे रड गाणं बंद करा पहिले. माझा नियम आहे, माझं माझं घर आहे. पाय वर घ्या नको, गाणं नको. कुठं गायलो? अरे पण आता हे नॉर्मल बोल ना, पाय वर घ्या, पाय वर घ्या ना, हे कशाला पाहिजे? तुम्ही माझ्या नाजूक आवाजात बोलले की पाय वर घ्या. ते घर पे जा रे, तेरे तू तेरे घर पे जा. नाजूक आवाजात बोललो. शहाणपणा करते मेरे काय सामके सामने. काय ठरवा आधी, काय बोलायचं ते साधे नीट बोलता येत. मला गाणं नको या घरात. नाही गात नाही. अग बाई, ह्या कमरेच काय करू मी? पुसण भरली. आय 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 आय. तू मुद्दामून करतेस? तू कुठं मुद्दाम केलं? अरे तू आता हे कशाला चंद्रमुखीतलं आई ग हे कशाला पाहिजे? आता उसण भरली तर हे करू नको. पण नॉर्मल कर ना तू, हे घ्या लागलं म्हणून असं कोण करतो? मी कधी केलं तसं? तुझ्यामुळे झालंय सगळं, तुझ्यामुळे झालंय. सिरियस काम करून घेतलं, कॉमेडी तू नॉमिनेशन. मला नकोय गाणं या घरात. नाहीच गाताय मी. ठीक आहे, तरी दुनियाला सांगायचंय मला, मला नकोय गाणं आहे. ठीक आहे, हे तुमचं लास्ट ठरलेलं आहे. मला बनला पर आयुष्यात कधीच गाणं हा शब्द बीत काढणार नाही. नाही काढणार. मी तुमचे साथ देईन, ही शेवंता तुमचे साथ देणार. आज तुमच्या शक्ती बरोबर मी पण एक शपथ घेणार आहे. ऐ दुनिया वालो, आता आमचे साहेब आजपासून अजिबात गाणार नाहीत, कळलं का? ओ आता याल तुम्ही आमच्या साहेबांच्या मागे गा 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 करत, पण आमचं नरड आहे ते, आम्ही दाबू नाही तर काय बी करू. सांगायचं त्याच नाही कळलं?
ती सुपारी नाही द्यायची. अरे काय तोंड काय बघताय इथं? कुठे दिसतंय का तोंड? दार बंद आहे ना. दार उघड आधी. मोठी आली आहे. काय आहे? नमस्कार. स्वराधीश गानपोपट. नाही ते हित नाही राहते गानपोपट कोणी. थांब थांब करा. ठरले गानपोपट नाही बोलायचं. थांब ना. पाहुणे मागे मागे सांगितलं. थांब जरा. या या या. अरे सर. अरे नमस्कार. अरे अरे नाही नाही. काय फॅन आहे तुमची खूप मोठी. अरे फॅन आहे म्हणून हे नाही ना ओढायचं. अरे बेटा हे कुठली वेगळा फॅन आहे. ती पण गाणं शिकते हे. अरे वा वा वा. गाणं शिकते. गाणं ठीक आहे ठीक आहे. नाही काम काय काम काय. एक म्हणजे आमच्या गावाकडे बुवा एक इव्हेंट घ्यायचा होता. तुमच्या गाण्यांचा कार्यक्रम ठेवायचा होता नाही का? नाही नाही. ते गाण्याचा कार्यक्रम सोडून दिलंय. गाणं सोडून दिलंय. स्वा केलाय त्यांनी गाण्याचा. गाणं नाही करू करू. ऐका ना ऐका ना. खूप इच्छा आहे बाबा. नाही नाही खूप इच्छा. नाही नाही नाही. प्रोफेशनल कार्यक्रम नाही करायचा आम्हाला. आमच्या साहेबांनी गाणं सोडलं. तुम्ही निघा. प्रोफेशनल कार्यक्रम. तुम्ही निघा म्हणलं ना. दीड लाख रुपये तुम्हाला त्याचं मानधन. दीड करोड दिले तरी आम्हाला नोकरी. तुम्हाला विश्वास नाही आम्हाला. ऍडव्हान्स घेऊन आलो दीड लाख. अरे नाही तुम्ही दीड करोड ना तरी ठेवा म्हणलं नवं. माझ्या गुरु ठेवा. चांगला कार्यक्रम. भावगीत म्हणायचं सांगितलं असं पाहुण्यांशी असं बोलतात. शांत बस जरा. एकदम शांत बस. काय 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 काम काय काय कार्यक्रम कसा आहे? म्हणजे दोन तासांचा कार्यक्रम आहे छोटासा. जर पुढे भावगीतांचा कार्यक्रम आहे. त्याच्यात खास खास गाणे म्हणायचे बाबा तुमचे. खास करून ते तुमचं ते गबाळ्यांचे गाल फुगे असं असतं का गाणं? माझ्या लक्षात आहे. मी तर दुनियाला सांगितलंय तिथं. होय होय लक्षात लक्षात आहे माझ्या. तू तू आज जा. मी त्यांना नाहीच म्हणणार आहे. गलत कसं नाही? मी शपथ घेतली. होय मी नाहीच. तुमच्या सकट मी बी वर जाईन. मग नाही मी नाहीच म्हणणार आहे त्यांना. पाहुण्यात ना असं एकदम नाही तोंडावर बोलू शकत. हा सर. घ्या सर. तुमच्यासाठी दीड लाख रुपये. म्हणजे भावगीत वगैरे चालणार आहे. माझी साधारणतः 20-21 भावगीत तयार आहे. काही टेन्शन नाही. दोन सव्वा दोन तास मी एकदा सुरू झालो की असे निघून जातील. काही टेन्शन नाहीये. आणि ते जे आहे बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरा. काय आहे साहेब? लाचार आहे मी. पैशाची गरज आहे मला. घेऊ दे ना कार्यक्रम प्लीज. मला कळून चुकलंय साहेब. तुम्ही किती बी घासात आणून ओरडले ना की मी गाणं सोडणार आहे. मला गाणं गायचं नाही. गाण्याचं नाव बी या घरात नको. तरी असलं काय बी म्हणणार नाही तुमच्याच्याने. कारण रातराणीचा सुगंध जसा दरवळ्यापासून कोणी रोखवू शकत नाही ना, तसं तुमच्यापासून तुमचं गाणं कोणी रोखवू शकत नाही. अहो साहेब, तुम्ही व्हेंटिलेटरवर जरी असले तरी तुमचा शेवटचा श्वास म्हणजे तुमचं गाणंच असं. आणि कसं आहे ना, तुम्ही जर गायलात ना तर गल्लीतली कुत्री आहेत ना, कवाधरनं मलूल पडल्या ती तरी जित्ती होतील. त्यांच्यात जाण येईल. माझ्या गाण्याचं असं होऊ शकतं? कुत्र्यासनी फरक पडतो. माझ्या गाण्याची माझ्या गाण्याची किमयाच तशी आहे. आणि कुत्र्यांचा आणि माझा एक जुना स्नेह आहे. म्हणजे मी आता अशा लेवलला गाण्यात आहे की कोणीही मला म्हणू शकणार नाही की माझं गाणं कोणी कुत्रं ऐकत नाही. जस्ट तुम्हाला एक दाखवतो कसं असतं. माणूस जेव्हा गातो तेव्हा त्याचा सर्वांवर परिणाम होतो. कुत्र्यांशी आणि माझा काय संबंध आहे तुम्हाला लगेच एक झुळूक दाखवतो. ते संगीत काय करू शकतं याची मजा बघा. जागा झाला जागा झाला. मी बोललो Ra-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 
बरं बापरे बरा कुत्र म्हणजे आठवा आश्चर्य भाई हा कुत्रा सुपारी घेईल का घेल ते ओपिनियन टेक्निकल झाल्यावर दुसरं काम काय ते असणे काय काम नाही रे कम बसलेला असते की येईल उड्या मारत मारत आपण ही सुपारी कुत्र्याला देऊ मग साधा काय म्हणाल वा 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 अफलातून अफलातून समीर जेव्हा तू पहिल्यांदा सुमारिया चौगुले म्हणलं की नाही गाणं बंद तेव्हा काळजात धस्स झालो म्हणजे असं वाटलं की समीर चौगुले असं म्हणाला की आजपासून विनोद बंद तर कसं होईल पण ते ज्या पद्धतीने तू खुलवत नेलंस नंतर लाजवाब लाजवाब आणि नमा अशक्य आहेस तू बाईगच्या चालीवर जेव्हा आई ग सुरू केलंस ओ हो हो कमाल कमाल उत्तम सही कडक परफॉर्मन्स कडक मला फारच आवडली आजची संकल्पना मला असं वाटतं की आपल्या दिग्दर्शकाचं थोडं कौतुक इथे यासाठी झालं पाहिजे कारण त्यांचा उत्साह म्हणजे छोट्यातलं छोटं सुद्धा असे नका ते आवर्जून करतात आणि मला असं वाटतं तेच इट इज व्हेरी इन्फेक्शियस जे आपल्यामध्ये पण सगळ्यांमध्ये पसरतं ब्रिलियंट परफॉर्मन्स यासाठी जोरदार डाळ्या सरांसाठी झाला पाहिजेत.